कोकणात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सण आणि उत्सवात वेगवेगळ्या परंपरा पाहायला मिळत असतात. रत्नागिरी तालुक्यातील कोणवी गावात सुद्धा कार्तिक उत्सवात अनोखी परंपरा पाहायला मिळते. ह्या गावातील रुक्मिणी पांडुरंगाच्या देवळात लोटांगण घालण्याची अनोखी परंपरा जोपासली जाते. अर्धनग्न अवस्थेत ह्या देवळाला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी भाविक लोटांगण घालतात. दगड धोंड्याची पर्वा न करता 8 ते 10 वर्षांची छोटी मुलं सुद्धा या लोटांगण घालण्याच्या परंपरेत स्वखुशीनं सहभागी होत आहेत. 200 वर्षांपासून या देवळात लोटांगण घालण्याची परंपरा आहे. 1-2 नव्हे तर 50 ते 60 ग्रामस्थ एकाच वेळी ह्या देवळाच्या भोवती लोटांगण घालतात. त्याआधी ह्या देवळात दहीहंडी बांधण्यात येते आणि ती दहीहंडी फोडल्यानंतर लोटांगणाचा कार्यक्रम सुरू होतो. आपण देवाला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारे ही प्रथा गेली अनेक वर्ष चालू आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.